अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यामध्ये ज्या भागात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत व मागील काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण जास्त आहे, त्या भागाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी दीपमाला चौरे व जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका जामनेर, उपजिल्हा रुग्णालय जामनेर, शिक्षण विभाग जामनेर, महिला बाल कल्याण विभाग जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे। सदर सर्वेक्षण हे 3 दिवसीय चालणार असून या कामी माननीय तहसीलदार यांनी 8 टीमची नियुक्ती केलेली आहे। प्रत्येक टीममध्ये नगरपालिका कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, महिला शिक्षक, पुरुष शिक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आज सर्वेक्षणाप्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रताप इंगळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे, नगरपालिका मुख्याधिकारी राहुल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लवी राऊत, डॉक्टर किरण पाटील, डॉक्टर वैभव पाटील, डॉक्टर विजयसिंग पाटील, बशीर पिंजारी, आशा कुयटे, नगरपालिकेचे नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।